तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण माळशिरसच्या मैदानात आलतो आणि एक वासरू त्याचं दुधाचं दात पडलं नाहीत, अजून 13 महिन्याचा बच्चा आहे आणि ते पिस्टनच्या गाठात होतं, 2 नंबरला उतारलं। आज त्याचं विशेष म्हणजे विशेष वाटलं, अजून त्याचं दुधाचं दात पडलं नाहीत। नमस्कार, कुठं आणले वासरू? घरच्या घ्यायचं का? मग किती महिन्यात झोपलं त्याला? 9 महिन्यापासून। 9 महिन्यापासून? मग अजून दुधाच दात पडलं नाही, तर तुम्ही मैदानावर घेऊन आलाय? हा, म्हणजे करंट आहे त्याकडे एवढा? म्हणजे काय नाव आहे त्याचं? राजा। आतापर्यंत किती मैदान केली त्याची? 4 झाले आतापर्यंत। 4? कोणत्या कोणत्या मैदानात राहिला काय? आजच्या मैदानावर कुणा संग पहिरा केलता काय? घरचा पहिला का? घरचा आहे म्हणून शिकायला भेटते असं म्हणत आहे तुम्हाला? घरचा आहे, मुंबईला असतो तो। हा, मुंबईला काय आहे? बिनजोडला? 30 बिनजोड आहे। 30? मग कुणाकडे असतो मुंबईला? विजय पाटील। आता इकडे आणलाय का पावसाळ्यात? त्या वासराव एवढा तुम्हाला म्हणजे विश्वास कसा की एवढ्या मोठ्या ओपनच्या मैदानात आणलं तुम्ही? हा, अजून पण पेत आहे का? प्युअर धनगर केला ना? तुमचं नाव सांगा एकदा। प्रदीप तुकाराम साबळे। आणि गाव? तांबवी। वासरू मागणी बिगणी आली का नाही वासरला कधी? म्हणजे ह्याला मोठं करायचं असं म्हणाल, पण आता मैदानावर तुम्ही एवढ्या लहान वयात काढलं, म्हणजे परत जेवढा लवकर काढचाल ना तेवढं परत नंतर पळत नाही असं म्हणतील लोक। शिकवावं लागतंय ना त्याला? मैदान आज फक्त शिकवायसाठी आणलेलं का? शिकवायसाठी झालं पाहिजे मैदान। आज बैलाच्या म्हणते की ओपनच्या मैदानावर वासरानं बैलाच्या तरी पण त्याला किंमत येते किंवा एक होत आज किस्ती आहे पब्लिक बघायला? किती बघायला येते पब्लिक? आज म्हणजे गुलाल केले का वाटते ना? भरपूर आनंद झाला। ड्रायव्हर कोण होते? बंडू। तर कसं असतंय म्हणजे कसा पळतोय काय? काय नाही, खालून सुटीला एक 2 उड्या सांभाळून घेतला। हा, की एकदा तासाला सरळ लागला, त्याला हात घालायची काय आवश्यकता नाही। बैलावर पळते का? हा, बैलावर। बैल निघला। हा, की त्याचा विषय क्लोज झाला। फक्त बैलांना रान वाळायचं, बैल हात वासर खालना हातात राहणार। 100 फूट हातात वासर फक्त हाणायचं आणि 100 फुटात हातात वासर धरायचं। गुलाल कुठल्या मैदानात केला? गुलाल ह्याचा परिजात आहे, एक गोठीत आहे। म्हणजे 9 महिन्यात 13 महिन्यात 2 गुलाल घेतले म्हणायचे? 13। धन्यवाद। टॉपच्या गाड्या मारल्या? टॉपच्या गाड्या मारल्या म्हणून मारतो मानले याच्या? मारतो म्हणून मारले। करंट लय आहे गाड्यावर? करंट खालून 100 फूट फक्त काढायचा, वर 900 फूट याला काय धरायचं नाही, आवश्यकता काय नाही। अजून डबल नोंदवली गाडी? हा, डबल पळला। आज डबल पळ? 2 वेळा पळला? 2 वेळा पळला। मग ते तरी पण अजून म्हणजे गाडी नांबला नाही? नाही थांबला, करंट आणि पारा तेवढा। बरं, शिकवताना काय काय कसं शिकवतो याला? शिकवताना फक्त साबळे मालकाच्या घरचा बैल होता। हा, बघता हा, तो कोल्हापूर केसरी आहे, त्या संग एक 2 रेसल काढले आणि तिसऱ्या रेसलला हो परद्या मैदान मध्ये मारला। परिधीच्या मैदान? परिध्या मैदानला। तिथं ह्यानं 4 नंबर केला। धन्यवाद मित्रांनो।